हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर आजचा व्हिडिओ आहे फर्स्ट क्रायबद्दल. तर आमची प्रिशा आहे ना छोटी, म्हणजे माझ्या बहिणीची मुलगी, तिचा जन्म व्हायच्या आधी मी काही वस्तू घेतल्या होत्या फर्स्ट क्रायमधून आणि त्या मला बऱ्यापैकी डिस्काउंटेड रेटमध्ये मिळाल्या होत्या, कारण तिकडे सेल चालू होता. तर त्यावेळेस मी त्या वस्तू घेतल्या होत्या तिच्यासाठी. तर काय काय वस्तू घेतलेल्या त्या मी दाखवेन तुम्हाला. फर्स्ट क्रायच्या स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही शॉपिंग करू शकता किंवा तुम्ही ऑनलाईन वेबसाईटवरती सुद्धा त्यांच्या शॉपिंग करू शकता. ॲप्लिकेशन आहे फर्स्ट क्रायचं, त्यावर जाऊन तुम्ही शॉपिंग करू शकता. बघा तुम्ही मी काय काय घेतलं आहे प्रेशासाठी. बऱ्यापैकी रिझनेबल रेट्समध्ये मला मिळालं. आणि अजून एक गोष्ट सांगायची तर क्वालिटी खूप छान असते फर्स्ट क्रायच्या प्रॉडक्ट्सची, त्यामुळे आम्ही प्रेशासाठी काय घ्यायचं असेल तर नेहमी फर्स्ट क्रायच प्रेफर करतो. तर तुम्ही प्रॉडक्ट्स बघा आणि नंतर तुम्ही ठरवा की तुम्हाला जर काही घ्यायचं असेल तर तिथून तुम्ही नक्कीच व्हिजिट करू शकता. चला तर मग व्हिडिओ बघा पुढे. आणि हो, व्हिडिओ बघायच्या आधी लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आहे. आणि येस, वन्स अगेन लाईक करा व्हिडिओला आणि मगच व्हिडिओ पुढे बघा. चला तर मग बघा व्हिडिओ. आता ही गादी आहे जी लहान मुलांना लागते झोपायला, तर ही अशा प्रकारची आहे. त्याला नेट पण आहे, म्हणजे मच्छरपासून वगैरे प्रोटेक्शन मिळतं. त्याच्याबरोबर पिलोसुद्धा आहे. श्लोक दाखवते तुम्हाला ओपन करून, ते बघा. तसं ते नेट पूर्ण बंद होते आणि बाळाला मच्छर वगैरेपासून प्रोटेक्शन मिळतं. आणि याची क्वालिटी खूपच छान आहे, तुम्ही बघू शकता. आणि फॅब्रिक तर खूपच सुंदर आहे, म्हणजे बाळ जेव्हा त्याच्यावर झोपेल तेव्हा त्याच्या स्किनला असं काही प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे. तर खूप छान सॉफ्ट फॅब्रिक होतं याचं पण, मला खूप आवडलं. त्याचं कलर कॉम्बिनेशन तर खूपच सुंदर आहे. ही स्लीपिंग बॅग आहे. स्लीपिंग बॅग म्हणजे जेव्हा आपण बेबीला कुठे बाहेर दवाखान्यात वगैरे नेणार असतो त्यावेळेस बेबीला याच्यामध्ये ठेवून घेऊन जायचं असतं. अगदी कम्फर्टेबल आतमधलं फॅब्रिक तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे याचं. आणि हे ना पूर्ण ओपन होतं. बाळाला एकदा आपण ठेवलं याच्यावरती की दोन्ही साईड्सने असं चेन लावून घ्यायची आणि बाळ त्याच्या आतमध्ये अगदी सुंदर पद्धतीने राहतं. म्हणजे हे ह्याच्यामुळे काय होतं, जेव्हा आपण बाळाला बाहेर घेऊन जातो ना तेव्हा हाताळायला आपल्याला प्रॉब्लेम होत नाही, म्हणजे बाळ हातातून पडण्याची वगैरे शक्यता राहत नाही मग त्याच्यामुळे. आणि बाळ पण अनकम्फर्टेबल होत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बघू शकता हे पूर्ण चेन लावल्यानंतर हे असं दिसतंय आणि याच्यामध्ये बेबी खूप छान पद्धतीने राहू शकतो. तर म्हणून हे मी प्रिशासाठी घेतलं होतं. हा आहे फीडिंग पिलो. फीडिंग पिलो मी प्रियंकासाठी घेतला होता, म्हणजे बाळाला दूध पाजताना वगैरे हा पिलो आपण पोटाच्या इथे ठेवू शकतो आणि बेबीला त्यावर ठेवू शकतो आणि अगदी कम्फर्टेबल पोझिशनमध्ये बाळाला दूध पाजता येतं म्हणून घेतला होता. हे ड्राय शीट्स आहेत जे आपण बेबीला यूज करतो झोपण्यासाठी वगैरे. आणि हे हा टॉवेल आहे, खूप छान सॉफ्ट फॅब्रिक आहे टॉवेलचं, म्हणून हा टॉवेल मी घेतला होता बेबीसाठी. आणि साईज पण खूप मोठी आहे याची, त्यामुळे मी प्रेफर केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मला याचं फॅब्रिक खूप आवडलं, एकदम सॉफ्ट आहे फॅब्रिक. हे टोपरी आहेत, प्रिशासाठीच घेतले होते मी ह्या टोप्या. लहान बाळाला लागतातच ह्या टोप्या थंडीपासून प्रोटेक्शन करण्यासाठी. सो खूप क्यूट होत्या डिझाईन्स वगैरे, त्यामुळे मी ह्या प्रेफर केल्या. आणि मेनली ना मी ह्या अशा, आता ही सुद्धा टोपीच आहे याच्या आतमध्ये, पण अशा टोप्या घेण्यापेक्षा आपण नाडीच्या टोप्या घेतल्या ना तर जास्त फायदेशीर होतात. म्हणजे कसं, अशा टोप्या ना डोक्यातून सरकण्याचे चान्सेस जास्त असतात आणि कान झाकले जात नाहीत ह्या टोप्यांनी. पण जर तुम्ही नाडीची टोपी घ्याल ना, जसं मी आत्ता तुम्हाला दाखवलं, नाडीची टोपी कसं व्यवस्थित बांधता येते आणि ती छान कान वगैरे सर्व व्यवस्थित कवर करून घेते बाळाचं. तर त्यामुळे मी नाडीच्या टोप्या दोन घेतल्या होत्या आणि ही फक्त असंच आपलं फॅन्सी म्हणून घेतली. आणि त्याच्यासोबत ना मिट्टन्स आणि सॉक्ससुद्धा मिळाले होते मला. ही टोपी मला ॲक्च्युली क्यूट वाटली खूप जास्त आणि होता हा कॉम्बो, त्याच्यामुळे मी हा घेण्याचा प्रयत्न केला. आणि इथे आहेत लंगोट. लंगोटचा पण सेट असतो, प्युअर कॉटनमध्ये हे लंगोट आहेत आणि खूप छान जाड कापड आहे ह्याचं. डबल, ॲक्च्युली डबल कापड आहे याला, त्यामुळे टिकतील पण खूप जास्त. फक्त एक प्रॉब्लेम आहे ह्याचा की हे ड्राय नाही होणार पटकन, तेवढंच आहे. पण बाकी फॅब्रिक वगैरे एकदम फर्स्ट क्लास आहे याचं. आणि इकडे आहेत हे सॉक्स आणि मिटन्स घेतले होते, असे क्यूट क्यूट छानसे सॉक्स आणि मिटन्स मी प्रिशासाठी घेतले होते. तर हे सगळे प्रॉडक्ट्स मी प्रिशासाठी घेतले होते तिच्या जन्माच्या आधी, पण व्हिडिओ टाकायला थोडा लेट झाला आहे. तर असा होता आपला फर्स्ट क्रायचा व्हिडिओ. तुम्हाला नक्कीच आवडला असेल मी काय काय प्रॉडक्ट्स घेतले होते तिच्यासाठी, ते तुम्ही पाहिले असतील. तुम्हाला जर वाटते की तुम्हाला पण असं शॉपिंग करायचं तर तुम्ही नक्कीच फर्स्ट क्रायच्या ॲपला जावा आणि तिकडून शॉपिंग करू शकता. बऱ्यापैकी डिस्काउंट असतो तिकडे आणि क्वालिटी खूप छान असते प्रॉडक्ट्सची, पुन्हा एकदा सांगते. तर हो, पुन्हा एकदा सांगते की हा प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे, हा फक्त व्हिडिओ मी बनवला आहे कारण माझ्या व्ह्युअर्सला त्याचा फायदा व्हायला पाहिजे. त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे की काही इन्फॉर्मेशन माझ्या व्ह्युअर्सला मिळाली पाहिजे.
सो हो तोच माझा मोटिव होता, नथिंग एल्स. सो ठीक आहे, तर मग भेटूया पुन्हा एकदा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि लाईकसुद्धा करा. आणि भेटूया पुन्हा एकदा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.